करते हो कुठे? प्रयोगशील माणूस आहे, प्रयोग करीत बसलाय शेतात. एवढा स्कॉलर असून मेडिकल इंजिनिअरिंगला न जाता तू शेतीचं शिक्षण घेतलंस आणि शेती करायला परत स्वतःच्या गावात आलास, हे महत्वाचं आहे. लागलाय की पोरगा, कोण विपुरगी दिल त्याला, काय करतो? नवीन नवीन प्रयोग करतोय शेतीमध्ये, बीएससी अग्री झालाय. अवघड आहे का? शेती बरोबर एखादा जोडधंदा पाहिजे. नीट विचार करा, नाहीतर परिस्थिती अशी होईल मुलगी मिळणार नाही. तू आल्यावर आहे ना असं भरून हात गार झाडाची सावली मिळल्यासारखं वाटत. अजून कुणाच बद्दल वाटलं नव्हतं तेवढं स्पेशल मला वाटत तुझ्याबद्दल. स्वप्नात परीसारखी असतो माझ्या, जे आल्यावर आयुष्य स्वर्गासारखं सुंदर होऊन जात. लग्न करायचं का आपण? जर तर करून अडचणीवर मात करून तू उत्पादन काढलंस पण शेतमालाला भाव मिळेल याची गॅरंटी काय? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शेतकऱ्याकडे असेल ना तेव्हा अभिमानानं माझी पोरगी मी शेतकऱ्याला देईल. हा चित्रपट आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर ऍग्रिकल्चर रिलेटेड एक ऍग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू ना हा मूवी निघालेला आहे. तर सगळ्या ऍग्रिकल्चर स्टुडंटला, सगळ्या शेतकरी पुत्रांना तर विनंती आहे की मूवी नक्की बघा आणि या सगळ्यांना सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि थोडा धकला अरे नाही म्हणजे शेअर करा. थँक्यू. येतोय नवरदेव बरं का, लक्षात ठेवा 26 जानेवारीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नुसता धिंगाणा नवरदेव. येणार 26 जानेवारीला.